नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडॅगिरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेथी आणि धना या दोन पिकांवर तणनाशक वापरता येतं का वापरता येतं तर कोणतं वापरायचं आणि वापरायचं तर किती वापरायचं कधी वापरायचं वेळ काय कशा पद्धतीनं वापर करायचा आहे सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही जर धना लावत असाल किंवा मेथी करत असाल तर लक्षात घ्या हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि तोच मी तुम्हाला या व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करत आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गुडगिरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो मुळात मेथी आणि धना असं पीक आहे की साधारणतः तीस ते चाळीस दिवसामध्येच आपलं शेताच्या बाहेर पडतं मग आता अशा परिस्थितीमध्ये नेमकं तणाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण जर शेत काळं असेल आणि काही शेतामध्ये कसं आहे की आता माझ्याकडं पण जसं उसाचं शेत आहे तुम्ही तण पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये तर काही शेतामध्ये कसं असतं की तण वाढण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं आणि अशा शेतामध्ये आपल्याला तण नियंत्रण करणं अतिशय महत्त्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मेथी आणि कोथिंबीर या दोनही पिकांचं आपण तणनाशक पाहणार आहोत तर, तर सगळ्यात सुरुवातीला आपण पाहणार आहोत मेथी या पिकाचं तणनाशक तर, तर मेथीसाठी आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस आपण मेथी पेरतो पाणी देतो लगेच पाणी सोडल्यानंतर म्हणजे असं समजा की पेरल्यानंतर लगेच आपल्याला बारा तासाच्या आतमध्येच आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे पहिली फवारणी म्हणजे एकच फवारणी आणि तीच म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आपल्याला फवारणी घ्यायची तर प्रिव्हेंटिव्ह फवारणीसाठी आपल्याला टर्गासुपर आणि गोल या दोन तणनाशकांचा वापर करायचा आहे तर टर्गासुपरचं जे प्रमाण आहे साधारणतः प्रतिपंपासाठी दहा ते बारा एम एल आणि गोलचं प्रमाण आहे साधारणतः आठ एम एल याच्यापेक्षा जास्त घेण्याची गरज पडणार नाही कारण मुळात आपण धना प्या, मेथी पेरतोय म्हणजे आपण मशागत करतोय आणि बरंचसं तण आपल्याला त्या ठिकाणी पूर्णपणे गेलेलं असतं फक्त काय की जे तण उगवणार आहे तर ते उगू द्यायचं नाही आहे आणि बारा ते पंधरा तासाच्या आतमध्येच का मारावं तर त्याचं पण कारण आहे कारण मेथीची उगवण क्षमता आणि जर्मिनेशन ज्याला आपण म्हणतो तर ही खूप फास्ट आहे म्हणजे तुम्ही अगदी जर आता जर मेथी जर ओली करून ठेवली आणि एक उद्या जर पाहिली किंवा अजून बारा तासानंतर जर पाहिली तर त्याला कोंब फुटायला लगेच सुरुवात झालेली असती म्हणजे इतका फास्ट जर्मिनेशन आपल्याला मेथी पिकामध्ये पाहायला मिळतं आणि म्हणूनच आपल्याला तणनाशक जे आहे तर, तर प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापर करायचा आहे आणि साधारणतः बारा ते पंधरा तासाच्या आतमध्येच आपल्याला त्याचा वापर करायचा आहे तर याच्यामुळे जे काही नवीन तण येणार आहे तर ते येणार नाही आणि परिणामी साधारणतः वीस दिवस जरी आपल्याला वेळ मिळाला तरीही आपलं पीक चांगल्या प्रकारे वाढलेलं असतं आणि त्याच्यानंतर तणामध्ये मेथीमध्ये आपल्याला तणाचं प्रमाण काही जास्त जाणवत नाही आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांचे ह्याच प्रश्न होता की मेथीसाठी नेमकं तणनाशक चालतंय का तर शंभर टक्के चालतं फक्त आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापर करायचा आहे पोस्टमध्ये तुम्हाला कोणतंही तणनाशक वापरता येणार नाही कारण त्याचा परिणाम आपल्याला डायरेक्टली आपल्या पिकावर होतो त्याच्यामुळं नेहमी शक्यतो ज्यावेळेस तुम्हाला भाजीपाला पीक करायचं असेल तर शक्यतो माहिती पूर्णच व्हिडिओ पाहत चला किंवा माहितीपूर्ण सल्ला घेत चला कारण मी सांगितलं तुम्हाला मी तिला आणि तुम्ही वापरायचे पालकला तर असं जमणार नाही त्याच्यासाठी प्रॉपर माहिती करूनच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच फवारणी करायची त्यानंतर दुसरं आपलं पीक आहे धना म्हणजेच कोथंबीर तर कोथंबिरीसाठी आपल्याला हेच तणनाशक वापरायचं आहे टर्गासुपर आणि गोल तर आता धनामध्ये का काय करायचं किंवा कधी वापरायचं आहे तर धनामध्ये तुम्ही साधारणतः आठ दिवसाच्या आतमध्येच म्हणजे समजा आज जर पेरलं आहे तर पुढच्या सात दिवसापर्यंत किंवा सात दिवसाच्या आतमध्येच आपल्याला आणि गोल घ्यायचा आहे प्रमाण तेच असणार आहे टर्गासुपर जे आहे तर साधारणतः बारा एम एल प्रतिपंप पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि जर आपल्याला गोल घ्यायचं म्हटलं तर साधारणतः आठ एम एल पंपासाठी तर ही फवारणी आपल्याला व्यवस्थित करायची या फवारणीमुळं कोणतंही गवत तुम्हाला पाहायला मिळणार नाही मुळात आपण मशगत ऑलरेडी झालेलीच असते त्याच्यामुळे तणाचा काही जास्त प्रादुर्भाव आपल्याला जाणवत नाही परंतु एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून किंवा असं व्हायला नको तन, की आपण पेरले पाणी दिलं आहे आणि लगेचच तण तणाने वर काढलंय आणि आता मेथीसाठी आपण पाहिलं की बारा ते पंधरा तासामध्ये आपल्याला स्प्रे द्यायचं आहे मग आता मेथीस कोथंबिरीसाठी एवढा वेळ का तर जर धनाचं आपण पाहिलं तर साधारणतः आठ ते पंधरा दिवसापर्यंत वेळ लागतो धना उगून निघायला आणि त्याच्यासाठीच आपल्याला हा कालावधी आहे म्हणजेच काय की पिकाचं जर्मिनेशन होण्या अगोदरच आपल्याला तणनाशकचा वापर करायचा आहे त्याच्यानंतर जर आपण वापर केला तर त्याचा परिणाम आपल्या पिकावर होऊ शकतो पानं पिवळी पडू शकतात ते जळू शकतं किंवा करपूही शकतं त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक तणनाशकांचा वापर हा प्रिव्हेंटिव्ह म्हणूनच घ्यायचा आहे म्हणजे पिकाच्या जर्मिनेशननुसार जर पिकाचं जर्मिनेशन लवकर होत असेल म्हणजे चोवीस तासाच्या आतमध्ये जर होत असेल तर त्याच्याही अगोदर आपल्याला तणनाशक मारणं गरजेचं आहे जर पिकासाठी काल काही कालावधी लागत असेल तर मग त्या कालावधीनुसार त्याच्या अगोदरच आपल्याला स्प्रे करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे दोन पिकासाठी तणनाशक कसं वापरायचं आहे कधी वापरायचं आहे आणि किती वापरायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा तसेच कमेंटमध्ये तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा त्याच्यावरही आपण प्रॉपर माहितीनुसार व्हिडिओ बनवूयात आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद